नमस्कार, गोमंतक टीव्हीच्या आवाज गोयसो या बुलेटिनांक तुमकां सगळ्यांक माय मोगाचो येवकार आनी क्रांती दिसाची हुनुनीत परबी. हांव सांजवी. सविस्तर खबरां पयलीं पळोवया आयच्यो मुखेल खबरो. गोंयांत क्रांती जाली, आतां शिक्षणीक मळार घडोवन हाडटलो डिजिटल क्रांती, मुख्यमंत्री प्रमोद सावंताचें आस्वासन. गोंयकारांनी ओपले सुटके झुजाऱ्यांक आर्गां, क्रांती दीस पुराय गोंयभर मनयलो व्हडा उमेदीन. पेडणे उगवेच्या सरकारी प्राथमिक शाळांतल्या विद्यार्थ्यांनी पत्रा देवी हुतात्मा स्मारका कडेन वचून मनयलो क्रांती दीस. पेडण्या पत्रादेवी अर्धवट अवस्थेत आशिल्ल्या हुतात्मा स्मारकाचे सरकारान 15 ऑगस्ट मेरेन काम करचे पुराय थळाव्यांनी केली मागणी. पेडणेच्या तरणाट्याचेर बिबट्यान केलो जीवघेणो हल्लो, थळाव्या मदीं फाकलां भिरांत. आनी 19 तारखेक पंचायत कार्यावळ सोंपतली. फांटभुंयेर सरकारान 175 पंचायतीचेर केली प्रशासकांची नेमणूक. आता पळोवया खबर विस्तारा. गोंयांत डिजिटल क्रांती घडोवपाक मंत्रिमंडळा पासून शिक्षण क्षेत्रात महत्वाचे बदल सरकारान हाडल्यात. शिक्षण क्षेत्रात डिजिटल क्रांती घडोवपाक शिक्षकांचो वांटो महत्वाचे अशें विधान मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केला. गोंयांत क्रांती दिसाच्या फाटभुंयेर शासकीय पावड्याचेर आयोजीत केल्ले कार्यावळींत मुखेल सोयरे म्हण उलयताना मुख्यमंत्र्यान हें विधान केलां. डिजिटल क्रांती शिक्षण क्षेत्रात जावप गरजेची. विद्यार्थ्यां मदीं डिजिटल क्रांती घडोवपा खातीर इयत्ता 26 सावन कोडिंग आनी रोबोटिक्स वर्ग सुरवात केल्यात. शैक्षणीक क्षेत्रात बदल हाडपा खातीर आनी डिजिटल क्रांती घडोवपा खातीर सरकाराचो यत्न आसा. गोंयाक मुक्ती मेळोवपा खातीर ज्या सुटके झुजाऱ्यांनी विरगती प्राप्त केली त्या सगळ्यांची म्हायती दिवपी इतिहासाचो अभ्यासक्रम विद्यार्थ्यांक शिकयतले अशें मुख्यमंत्र्यान म्हणला. आज शपथबद्ध जाऊया. त्यांना क्रांती आशिली गोय मुक्तीची, पण आता म्हाका दिसता क्रांती जावपाक जाय डिजिटल क्रांतीची. निश्चितच रित्या आयटीच्या ह्या क्षेत्रात डिजिटल क्रांती ही शिक्षण क्षेत्रात जावप खूप गरजेची असा. आणि तीच डिजिटल क्रांती जाता असताना आम्ही NEP 2020 असतली किंवा कोडिंग अँड रोबोटिक असतली, आमच्या भुरग्यांच्या मदीं डिजिटल क्रांती घडोवपा खातीर कोडिंग रोबोटिक हे आम्ही 6th स्टँडर्डाच्यान सुरुवात केला. कालच 7th स्टँडर्डाचो बूक पब्लीश करता असताना शैक्षणीक क्षेत्रात वेगवेगळे बदल हाडपा खातीर आणि डिजिटल क्रांती करपा खातीर आम्ही सातत्य प्रयत्न असतलो. इतिहास भुरग्यांच्या बरोबर आम्ही लास्ट फाटल्या वर्षा सांगलेले की ही इतिहासात हाची नोंद केली वयतली. फाटल्या वर्षाच्याच आम्ही काम सुरू केला, पण NCERTचो सिलेबस हो फुडल्या वर्षाच्यान बदलता, त्या खातीर त्याच बरोबर आमचोय सिलेबस भितर इनकॉर्पोरेट करपा खातीर, विशेष करून गोंयचो इतिहास भितर घालपा खातीर फाटल्या वर्साच्यान काम सुरवात केल्ले आसा. NCERTच्या सिलेबसाच्याच बरोबर फुडल्या वर्सा गोंयच्या इतिहासाची क्रांती, म्हणजे 19 डिसेंबराच्या पयलीं पासून जे सगळे युद्धात समर्पण जावपी आझाद गोमंतक दल किंवा नॅशनल काँग्रेस आणि ज्या ज्या वाटेकऱ्यांनी स्वतंत्र सेनानी त्यांच्यानी वीरगती प्राप्त झाली त्या सगळ्यांची माहिती या इतिहासात येऊची आणि इतिहास भुरग्यांक कळचो हाज्या खातीर शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री ह्या नात्यात प्रयत्न. मडगावचे लोहिया मैदान आणि पत्रादेवी स्मारकाचे नूतनीकरणाचे काम ह्या वर्षा भितर पुराय जातले, उपरांत ताचे रोखडे सरकार उक्तावण करतले अशी माहिती मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिली. म्हणजे गोंयचे स्वतंत्र सेनानी विशेष करून त्यांना नोंद केली वयतली आणि भारताच्या स्वतंत्र सैनिकांनी त्याची नोंद जावची हाज्या खातीर, म्हणजे होम डिपार्टमेंट ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हाज्याय कडे करस्पॉन्डन्स जे आसा ऑलरेडी सुरुवात केला. निश्चित हे जावप आणि ह्या आझादी का अमृत महोत्सव ह्या वर्षा दोन गोष्टी, एक लोहिया मैदान हाज्या थोड्या दिसांच्या भितर आम्ही उक्तावण करपाचे आसा आणि पत्रादेवीचो तो स्मारक जो 1955 वर अजूनही आमकां याद करून दिता आणि त्या सगळ्या स्वतंत्र सैनिकांक, म्हणजे 70 स्वतंत्र सैनिकांची नाव आणि त्यांची सगळी माहिती ही त्या पत्रादेवीच्या स्मारकाच्या निमित्तान सगळ्यांक कळपाक जाय, त्या खातीर
पत्रादेवीचे ते स्मारक ह्या वर्षाच्या भीतर ताचे उक्तावण निश्चितच रित्या केले वयतले. ब्युरो रिपोर्ट, गोमंतक टीव्ही. डॉक्टर राम मनोहर लोहियान गोयकारांमदी क्रांतीची ज्योत पेटयली म्हण 18 जून हो दीस गोयान क्रांती दीस म्हण मनयतात. लोहियाक लागून पुर्तुगेजांच्या वेळेंतल्यान गोंय मुक्त जाले. गोंय मुक्ती आंदोलनाचे जनक डॉक्टर लोहिया हांकां नमळायेचें अभिवादन करून आनी गोंय मुक्ती खातीर जीव वगडावपी हुतात्म्याचो उगडास करीत गोंयभर वेगवेगळ्या वाठारांनी आशिल्ल्या हुतात्मा स्मारकांक फुलाहार ओंपून हुतात्म्यांक अभिवादन केलें. गोंयचे राज्यपाल P.S. श्रीधरन पिल्लय आनी मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी पणजेच्या आझाद मैदानार आशिल्ल्या हुतात्मा स्मारकांक भेट दिवन हुतात्म्यांक पुष्पांजली अर्पीत करून श्रद्धांजली दिली. ह्या वेळार सभापती रमेश तवडकार, मंत्री रोहन खवटे, मंत्री सुभाष फळदेसाय, आमदार रुडॉल्फ फर्नांडीस, सरकारी अधिकारी तशेंच शालेय विद्यार्थी हजर आशिल्ले. समेस्त सगळ्या स्वतंत्र सैनिकांक ज्यांच्या ज्यांच्यानी ह्या स्वातंत्र्याच्या लढ्यात वाटो घेतलो त्या सगळ्यांच्या समोर सगळ्यात पहिल्याच पहिली हांव नतमस्तक जाता. पहिले डॉक्टर राम मनोहर लोहिया हांणी पळयले की ह्या गोंयाक कित्याक मुक्ती मेळू न्हय आनी खरोखरूच तांच्यांनी मुक्तीची चळवळ, मुक्तीची क्रांती तांच्यांनी उजेडात हाडली आनी पयलेच फावटी म्हणजे लोहिया मैदानाचेर मडगांवच्या तांचें भाशण हें आमकां सगळ्यांक खबर आसा. त्यांच्यानी आपल्या भाषणातल्यान सांगलें गोंयकारांनो तुमच्या मुक्ती खातीर दिल्लीची व युरोची वाट पळोवं नाकात, तुमची मुक्ती तुमच्या हातात आसात. 5 लाख गोंयकारांनो पोर्तुगीजांक पराभूत करात आनी अटक करून घेयात, मारपीट सहन करात, तांच्या बंदुकीच्यो गुळयो झेलात, तांचेर मोर्चा मिरवणुको काडात, तांची निदर्शनां करात, तांकां भियो नाकात. आमी आमकां गोंय मुक्त करपा खातीर जशें म्हटलें तशें आझाद गोमंतक दल आसतलें किंवां नॅशनल काँग्रेस तेन्नाची ती ज्यांच्यानी पुराय चळवळ ही नेटात सुरवात केली आनी ती नेटात चळवळ सुरू करता आसतना तांच्या बरोबर डॉक्टर मिनेझीस ब्रागांझा, डॉक्टर आनी डॉक्टर विनायक मयेकर, वेंकटेश वेरेकर, त्रिविक्रम वैद्य, निळखंड कारापुरकर, वत्सला किर्तनी, इगर्दीजी जॉर्ज, डॉक्टर मिनेझीस ब्रागांझा ह्याय सगळ्यांक तांच्या बरोबर आनी कितलेशाच जाणांक आमी मडगांवांतल्या लोहिया मैदानाचेर त्याच दिसा अरेस्ट केल्ले गेले. गोवा क्रांति दिवस के पावन अवसर पर मैं गोवा के सभी लोगों को हार्दिक बधाई और शुभकामनाएं देता हूँ. 18 जून गोवा क्रांति दिवस के उपलक्ष्य में आप सभी के बीच उपस्थित होकर मुझे बहुत खुशी हो रही है. पिछले 11 महीनों के दौरान संभालने के बाद से मैं गोवा के इतिहास के बारे में विशेष रूप से गोवा स्वतंत्रता संग्रह और बार में जान रहा हूँ. आज ही के दिन डॉक्टर राम मनोहर लोहिया जी ने गोवा के लिए वो पुण्यतिथियों के खिलाफ, पोर्चुगीज खिलाफ आवाज उठाने के लिए प्रेरित किया था. पेडणे उगवेच्या सरकारी प्राथमिक शाळांतल्या विद्यार्थ्यांनी पत्रादेवी हुतात्मा स्मारका कडेन वचून क्रांती दीस मनयलो. ह्या वेळार शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांक गोंय क्रांती दिसाची माहिती दिली, तशेंच विद्यार्थ्यांनी लेगीत क्रांती दिसाचेर उलोवप केलें. June 1984 ह्या वर्सा आदलो मुख्यमंत्री प्रताप सिंग राणे हाणें पेडण्या पत्रादेवी हुतात्मा स्मारकाचो बुन्यादी फातर लायिल्लो. मदींच हें काम बंद पडिल्लें देखून आजून मेरेन ह्या स्मारकाचें काम पुराय जावंक ना.
आता परतून या स्मारकाच्या सोबतीकरणाचें काम सरकारान हातीन घेतलां. देखून स्मारकाचें काम 15 ऑगस्ट मेरेन पुराय करचें अशी मागणी थळाव्या लोकांनी केल्या. पेडण्या पारशेच्या दिगापोळशी या तरणाट्याचेर शुक्रारा राती 8 वरांचेर बिबट्यान हल्लो करपाची घडणूक घडल्या. तुये पंचायत वाठाराच्या रस्त्यावयल्यान हो तरणाटो मोटरसायकली वयल्यान घरा वयतालो. त्या वेळार बिबट्यान ताचेर उडी घालून ताचो पांय धरलो. नशीब बरें म्हण बिबट्याच्या तोंडांतल्यान ह्या तरणाट्याचो पांय सुटलो. थळाव्या लोकां मदीं ह्या घडणुके उपरांत भिरांत पातळ्या. त्या खातीर सरकारान हो प्रश्न जाता तितल्या बेगीन सुटावो करचो अशी मागणी थळाव्यांनी केल्या. हांव येल्लो सोणयेन आतागेर गेल्लो राती 4 कसो गेल्लो. हांव राती 8 सुमार घरा येल्लो आनी येतना हांव सोको जाल्लो देवते घाल्लो ते तुयातले आनी डायरेक्टच उडकी मारली तीच घट धरलो पांया. कसलो वाग कसलो वाग? आतां म्हाका नांव सारकें कितलें खबर ना. बिट्टोच आसतलो चडसो. कितल्यांक? 8 रातच्या. 8 हय. तूं एकटोच आसलो? एकटोच आसलो. आनी मागीर कितें केलें तुवें? डायरेक्ट पांयाक घट धरलो न्हू आनी ओडलो तेणी. तेन्ना हांवें पांय ओडलो तेन्ना सुटलो तो पांयांचो आनी दांत दोन लागले. तेन्ना हांव मागीर स्पिडीन येयलो. डायरेक्टच हांव हॉस्पिटलान येयलो. हां डायरेक्ट तूं हॉस्पिटलान. गाडी कसल्या गाडयेन आसलो तूं? स्प्लेंडरीन आसलो. तसोच आयलो तू डायरेक्ट घरा. डॉक्टरान कितें सांगलें तुका? डॉक्टरान ड्रेसींग बी केले, स्टिचीस मारले, 16 स्टिचीस पडले. दांत बी लागले? दांत बी लागले. इन्फॉर्मेशन दिल्या फॉरेस्ट ऑफिसरांक? दिला. तांच्यांनी कितें केलें तुका? येवन मेळ्ळो? आयज येवन मेळ्ळे ते. आनी कितें सांगलें? तेंच्यानी डॉक्टराचो रिपोर्ट हाडून हाडलो आनी आपल्या कडेन हाडून दी म्हणा आनी तेंच्यानी एप्लिकेशन बरोवन घेतलो. डॉक्टराचो रिपोर्ट केन्ना मेळटलो? पंचायतीचो कार्यकाळ फाल्यां 19 जूनाक सोंपता. ते आदेश सरकारान 175 पंचायतीचेर प्रशासकीय नेमणूक केल्या. हे प्रशासक दर मंगळारा ब्रेस्तारा आनी शेनवार पंचायतीन हजर आसतले. पंचायत संचालक सिद्धी हळणकार हांणी शुक्रारा ह्या विशींचो अधिसुचोवणी जारी केली. 19 जूनाक मुजत सोंपपी पंचायतीचेर प्रशासक म्हूण हेड क्लार्क, UDC एक्सटेन्शन अधिकारी, कनिश्ट अभियंतो, सांख्यिकी सहाय्यक आनी नागरी पुरवण खात्याच्या उपनिरीक्षकांच्यो नेमणुको केल्यात. चोला घाट वाहतुकी खातीर धोकादायक थारला. रस्तो दामरीकरण करून सुळसुळीत केला पूण रस्त्या कुशीक धोकादायक पद्धतीन उब्या आशिल्ल्या झाडांक लागून ह्या महामार्गा वयल्यान यो वस करप्यांच्या जिवितांक धोको उप्रासला. कांय जाग्यांचेर दोंगराची पालसाण कातरून उडयल्या पूण कांय जाग्यांचेर दोंगराचे पालसाण कोसळपाचो धोको आसा. कांय जाग्यांचेर रस्त्या कुशीक गटारांत झाडां कोयर पडून गटारां तुमल्यात. पावसाचें उदक दोंगरा वयल्यान रस्त्यार व्हांवता. पावसाच्या दिसांनी दाट धुकें आसता. रातच्या वेळार वेगान धांवपी गाडयो सकयल पडपाची शक्यताय आसा. ताका लागून हो रस्तो धोकादायक थारला. ह्या रस्त्याचेर लक्ष दिवपाची गरज आसा अशें प्रवास करपी लोकांच्या म्हणण्या वयल्यान दिसून येता. दिसान दीस कोरोनाचे दुयेंती वाडत आसात. राज्यांत गेल्या 24 वरांत कोरोनाचे 139 कोरोना दुयेंतींची नोंद जाल्या. जाल्यार 24 वरांत 77 दुयेंती बरे जाल्यात. सक्रिय दुयेंत्यांचो आंकडो 733 पावला. आतां मेरेन गोंयांत 247,073 कोरोना दुयेंत्यांची नोंद जाल्या. कोरोनाचें प्रमाण वाडिल्ल्यान लोकां मदीं भंय पातळ्ळा. कोरोना परत एक फावट मान वयर काडपाक लागला. पावसान कोरोना वाडपाचो दुबाव आशिल्लो तो दुबाव आतां खरो थारपाक लागला अशें दिसता. कदंबा महामंडळा कडेन आशिल्ल्या 500 बसींतल्यो 150 बशी सामक्यो बाबत परिस्थितीन आसात. हातूंतल्या बऱ्याचशा बशींक 15 वर्सां पुराय जाल्यात. ते खातीरूच ह्यो बशी बऱ्याचशा वेळाक बंद पडपाक पडटात
अशी माहिती महामंडळाच्या खासा गोपाकडल्यान मेळटा. महामंडळाकडेन 50 नवीन इलेक्ट्रीक बसी आयल्या उपरांत पोरण्यो 25 बसी बंद उडयल्यात, जाल्यार डिसेंबर मेरेन आनीक 100 इलेक्ट्रीक बसी आयल्या उपरांत आनीक 100 पोरण्यो बसी बंद उडयतले अशें कळटा. हेडलाइन्स सडा मुरगावच्या मुरगावचा राजा या संघटनेच्या वांगड्यांनी मुरगावच्या 9 प्रभागांनी नितळसाण मोहिमेचे 12 ब्रेस्तार 13 शुक्रार झाल्याची टीका केली. मतदारसंघातले वाटते कोयराचे समस्याची दखल घेऊन पालिका मुख्याधिकारी जयंत तारी हाका हे संबंधात निवेदन भेटयले. या वेळार मुरगावच्या राजाच्या वांगड्यांनी मुख्य अधिकाऱ्याक धारेर धरलो. हे संबंधान आपूण सगळ्या नगरसेवकांची तसेच संबंधित अधिकाऱ्यांची जोड बसका घेऊन तांचेर उपाय येवजण आखता असे उत्तर दिले. ईच एंड एव्हरी मनशाची कंप्लेंट हा की रस्त्याचे गार्बेज अकुमुलेट झाले आणि मॅक्झिमम प्लास्टिक गार्बेज हा सगळे आणि ती व्हावन दर्यान वयता. कित्याक आम्ही वयर सड्याचेर वयर टॉपार रावल्या कारणान पावस जेन्ना येता न्हू ते व्हावन सगळे दर्यान वयता आणि आम्ही पर्यावरण असे ह्या पद्धतीन नष्ट करू शकना. हे हांवें माझ्या पहिलीच्या माध्यमान सांगला. ओके, सो आयज आम्ही मेमोरँडम सबमीट केला की ह्या गार्बेजीचो विलेवाट लावपाचो म्हणून. आयज डोर टू डोर कलेक्शन जाता. डोर टू डोर कलेक्शन जावन सुद्दां इतली गार्बेज कशी, इतली गार्बेज कशी, हो प्रश्न. सो हो प्रश्न आम्ही सीओ सराक सांगलो आणि तेणी आमकां एक आतां एश्युरन्स दिला की आपूण काउन्सिलर बिन्सिलर बीन हांकां घेतलो आणि सोमारा आमी 10 सुमार बसून हेचेर कितें तो स्वच्छ मोक्ष लावया म्हणून. हांव एकटो जर सपोज एक 3 पोतये क्लिनींग ड्रायव्ह करूंक शकता न्हू, तर मुन्सिपाल्टी म्हाका एक सांग एक 100 पोतये कितें करूंक शकना. पूण त्या पद्दतीन जायना तें जे पद्दतीन जावंक जाय तें. सो म्हाका जाल्यार पर्सनली अशें दिसता कितें सांग, जे कोण हांगा लोक बसल्यात न्हू ते क्वॉलिफायड ना कशे. जर इफ सपोज म्युन्सिपाल्टी गार्बेज जर हँडल करूंक शकना न्हू के जी गार्बेज आमकां दुयेंस दिवंक शकता. ओके, फॉर एग्जाम्पल आतां ती प्लास्टीक गार्बेज एक्युमुलेट केलेली आसा थंयसर, ती थंयच्यान थंयसून उखलून व्हरोंक जाय आसलेली सेग्रिगेट केल्या म्हटल्यार, ती थंयच दवरल्या, कोणाक पडोनूच वचोंक ना. आरे आमची लायफ आहा न्हू, आमची ल्हान ल्हान भुरगीं आहा, एका वटेन त्या कोळशाचें पोल्युशन सोंसता आमी, एका वटेन हें गार्बेज पोल्युशन. इन शॉर्ट तुमकां सांगूंक वचप म्हटल्यार मुरमुगांव जो आहा न्हू इट इज सिटींग ऑन टायम बॉम्ब. खंयच्या टायमाचेर कितें जायत तें सांगूंक शकना. एका वटेन अमोनिया टँक, तो कोळसो एका वटेन गार्बेज, इंडियन ऑयल हांगासर आसा. सो आमी सारके सरावंडेड बाय टायम बॉम्ब कशे. आनी पोल्युशन जाल्यार आमी डेली खाता सारकें, आमच्या जेवणान पोल्युशन आसता. सो हे इश्यूज हांव ह्या माध्यमासून अख्ख्या गोंयकारांक सांगूंक सोदता. अख्ख्या गोंयभर वयता थंय रस्त्याचेर गार्बेज आसा आणि आम्ही गोयकार असे कित्याक झाले ते आमकां खबर ना. सकाळचे उठता, कामाक वयता, पोतये घेता, आम्ही रस्त्यार उडयता काडटा. आणि ही रीत न्हू. आयज प्रोटेक्टेड सायट जो आमचो फोर्ट आहा त्या फोर्टाचेर गार्बेज आसा, कोण उलोवंक सोदिना. कित्याक ते म्हाका कांय कळना. आणि त्या प्रोटेक्टेड सायटीचेर गार्बेज उडोवप म्हणजे ही रीत कितें ती कळना. एका आमी एका वटेन म्हणटा म्युन्सिपाल्टी, एका लोक सुद्दां जबाबदार आहा जे निश्काळजीपणां करता. कितें फक्त आतां कितें आहा, प्री मॉन्सून वर्काचे अंडर ही सगळीं कामां कंप्लीट जावपाक जाय आसलेली. गटार भरलेले आहा, सेवेज पायपलायन व्हांवता. कितें आतां सडेचेर आमच्या नाना म्हटल्या 3 सेवेज पायपलायनी टोटल व्हांवन व्हांवन सगळे आनी लोक ती ट्रॅव्हल करता भितर उदीक एकामेकाचेर येवन पडटा. कोणा कडेन वचून सांगपाचें आनी कोणाक सांगपाचें. वी वॉन्ट टू टेक अप दीस इशू आनी वॉन्ट टू सॉल्व दीस इशू दॅट फाल्यां थंय हेड हजार्डस जावंक जाय. प्लास्टिकाचो एक न्यू तरेचो एटॉमिक बॉम्ब थंयचो प्लास्टीक बॉम्ब तयार जावं शकता त्या भशेन जाल्यार. आणि देर इज पॉसिबिलिटी ऑफ गॅसीस जावं शकता, ते मिथेन पॅराफिनचे कॅमिकल रिएक्शन करून इट इज व्हेरी डेंजरस फॉर ह्युमन लायफ एज वेल एज फॉर द एनिमल लायफ. त्याच्या खातीर आम्ही तो इशू घेतला आणि त्याच्या खातीर आमचे डेलिगेशन गेले आणि चीफ ऑफिसर वॉज व्हेरी पॉझिटिव्ह. त्यांनी मंडे एक मिटींग दिली. साकवाळ वॉर्ड क्रमांक 3 60 लाख रुपया मोडून राखणे म्हणत बांधपाचे काम हातीन घेतलां असे साकवाळचो सरपंच गिरीश पिल्लयान सांगले. फाटले कितलेशेच वर्सा लोक ही वणत जावचे खातीर यत्न करताले. आयज ही वणत बांधपाक हातीन घेतल्या हाची खोस थळाव्यांनी उक्तायली. ही वणत बांदले उपरांत पडींग पडिल्ली शेतां परत रोवपाक शेतकारांक मजत जातली. या हेतान ताणें ही राखणे वणत बांदपाक घेतल्या. तशेंच कुशीकचे गटर लेगीत नितळ करपाचो निर्णय ताणें घेतला अशें उक्तावणा वेळार साकवाळचो सरपंच उलयतालो. एक बरो दीस आज रेवल्युशन डे, ते निमित्तान आज आमी 4 वॉर्ड नंबर 3 जे कामाचे घेतलेले, वॉर्ड नंबर 3 फुकट काम अराउंड 60 लाखाचे काम आमी घेतलेले.
तेतून मेन म्हणजे एक रिटेनिंग वॉल येता. रिटेनिंग वॉलाक लागून आमचे तिंगा शेतकार आसा ते कितले वर्सांनी ते शेत रोय नाशिल्ले, तांकां लागून तांकां इट वील बी हेल्पफूल फॉर देम ऑल्सो. आनी तेका हे रिटेनिंग वॉल जाले उपरांत तांकां एक बरो एक चान्स मेळटलो की बरो शेतां आपले कामां करतात. आनी एक गटरां व्हडले गटरां सारकें म्हणल्यार टील फ्रॉम देवळा कडल्यान तिंगा सारकें लास्ट आमचे पंचायती तिंगा पर्यंत आसतलो ते एक बरें जातलें. ते पावसा पावस लागीं पावल्ले पावसा दिसान ते उदकाचे इशूज रोडाचेर उदक येताले तेका लागून तेय इशूज क्लियर जातलो. आनी अशेंच करून आतां चार तीन नंबर वॉर्डान इतले आमी कामां घेतात. ते सेम हिशोबान आमी सगळे वॉर्डांनी आमी एक एज अ सरपंच म्हणून आमी सगळे आमचे पंच सगळे पंच मेंबर आमी एक टीम वर्क म्हणून आमी कामां केल्ल्या. इंटिग्रेटेड शिक्षणीक अभ्यासक्रम तयार करपा खातीर आमचो यत्न चालू आशिल्ल्याचे मुख्यमंत्री तशेंच शिक्षण मंत्री दोतोर प्रमोद सावंतान सांगले. शिक्षण खाते कुशळटाय उदरगत आनी उद्देजकता संचालनालय आनी उच्च शिक्षण संचालनालय तशेंच उद्देगीक क्षेत्रांतल्या तज्ञांक ऑनबोर्ड घेवन शिक्षण क्षेत्रांत बदल घडोवपाचो उद्देश आशिल्ल्याचे प्रमोद सावंताचे म्हणणे. क्रांती दिसा निमतान मुख्यमंत्री प्रमोद सावंतान विद्यार्थ्यां वांगडा संवाद सादलो. ही इंटिग्रेटेड एड्युकेशन जावचें आनी ताज्याच खातीर डायरेक्टर ऑफ टॅक्निकल एड्युकेशन, डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशन, डायरेक्टर ऑफ एड्युकेशन, डायरेक्टर ऑफ स्कील एड्युकेशन आनी इंडस्ट्री फिल्डांतले एक्सपर्ट्स आमी ऑनबोर्ड घेवन ह्या सगळ्यांचो कशा पद्दतीन मार्गदर्शना खातीर यूज जातलो आनी ते कशा बऱ्या पद्दतीन सगळ्या भुरग्यांक आनी गोंयांतल्या सगळ्या तरणाट्यांक मार्गदर्शन करपाक शकता हाजो सातत्यात आमी युटिलायजेशन तेंच्यो रिसोर्सीस ह्यो आमी वापरपाक पळयता. बट आज पयलेच फावटी अशा पद्दतीचो कार्यक्रम जाता आसतना मनाक खूब खोस भोगता आनी भुरगेय बी तितक्याच इंट्रस्टान हो कार्यक्रम पळयता. म्हाका दिसता कार्यक्रमाच्या शेवटाक काही भुरग्यांक प्रश्न विचारपाची संद मेळटली आनी आमची जी टीम सीएमओ ऑफिसांतल्यान मार्गदर्शन करता त्या प्रश्नाची उत्तरांय बी ह्या आमच्या टिमी कडल्यान तुमकां सगळ्या जाणांक मेळटली. गुळेरी वाठारांतल्या गणपती विसर्जन थळाच्या कामाचो शुभारंभ जालो. गुळेली पंचायतीचे उपसरपंच नितेश गावडे हांच्या हस्तुकी शुक्रारा दिसा ह्या कामाक सुरवात जाली. गणपती विसर्जन थळाचे काम पंचायत निधीतल्यान जातले अशी माहिती पंच अनिल गावडे हांणी दिली. ह्या कामा खातीर गुळेलच्या सावंत भावांनी ही जमीन दान केल्या. ते खातीर सगळ्यांनी ताचे उपकार मानले. गुळेलीच्या कणकिरे पुला कुशीक हे बांदकाम जातले अशी माहिती कंत्रातदारान दिली. आवाज गोयचो हे बुलेटीन हांगा सोंपता. फुडें आसतले 18 जुनाची कार्यावळ, ती तुमी पळयात. हांव सांजवी तुमचो निरोप घेता आनी कोई खबरां खातीर पळयत रावात गोमंतक टीव्ही.